किती जण आलेत? सगळे रिकाम तिकडे. एक सोडून रिकाम. हसते व कशी? अरे छोटा भीम, काय सगळेच आहे? जगू बंदर, राजू, चुटकी, ढोलू मोलू सगळे आले. वा, काय कार्टून चॅनल काढलेस की काय? माय गॉड. तिकडे माझी जागा इकडे. अंकी, या मेलीला काय होत? तिला सांगा गप्पा बसेल ना, ती चिमटी काढून घेतली नाही. अंकी, तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. खूप दिवसाने भेटलंयस मला. तुला आठवत आपण परेलला पेरू मैदानात बसायचो आणि हा माझ्यासाठी चिकू आणायचा. हा चिकू स्वस्त होते ना, कंजूस होता मला तेव्हा. आता नाही, आता खूप प्रेम करतो माझ्यावर. कधी कधी मॅगी पण आणायचा माझ्यासाठी. हो खरंच, तू खोटं वाटतंय, विचार घाल. हो मॅगी आणायचं की नाही? मग 2 मिनिटात हाच खायचा. ते म्युझिक का लावलं अरे? तुला आठवत आपण एकत्र गावी होतो, वड्याच्या झाडाखाली बसायचो. तू शांत बसल नाही मारी ना मी तुला. एक तर अशा कलरची मुलगी पहिल्यांदा माझ्या बाजूला एवढं. लांब रा, कलर लागेल. कॅफे मध्ये आलं तर फील आहे ना तो. आपण वड्याच्या झाडाखाली बसायचो आणि तू हळूच यायचंस आणि मी तुझ्यासाठी. तुमचं हा झालं का? तू नंतर भेट कोपच्यात. तुझ्यासाठी ना मी एक सरप्राईज आणलंय. काय? कांदा भजी अजिबात खायची नाही यापुढे, कळलं? सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे आज. बाई ग, किती वर्षानंतर भेटलाय. हे पकड रे जरा, काय काम नाही तर हे घे. तुझ्यासाठी कांदे पोहे आणलेत, तुला खूप आवडतात ना? हो. खाणार माझ्या हातून? टू मच. अरे थँक्यू. भरलं ना पोट? हो. हा असंच करायचा, मी कांदेपोहे आणायचे, मीच खायचे. आणि नंतर हा म्हणायचा, किती तिखट झाले कांदेपोहे. कस कळायचं बाई त्याला 5 मिनिटानंतर खायचं? ओ माय गॉड मनवाज, हाय. हाय. वाव, एकदम टिप टॉप आहेस. हा थँक्यू. माझ्यासारखीच असीत राहत जा. मी पण सकाळी उठल्या व्यवस्थित सगळं शेविंग विविंग करून. आपल्यासारख्यांना त्रास नको ना, तू सगळं काय बाबा ते रोज असं लागतं मग ते. अरे काय संबंध, हसू नका तुम्ही प्लीज. अरे छोटा महेश, आता तू मार खाणार आहे त्यांच्याकडून ना? समोर मार खाशील आता. नाही, मी तिकीट काढलंय कोल्हापूरच. आणि हे काय गवत उगवलेस? मला खूप आवडतात गवत. गवती चहा मी रोज पिते. बॅग भरली असेल बाई कोणी. काय ना, आमच्या घरामध्ये अशी काही माणसं आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला असेल, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण महेश सर, तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही किती छान अभिनेते आहात, दिग्दर्शक आहात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आणखीन एक तुमची खासियत आहे, ही बऱ्याच लोकांना माहिती आहे, की तुम्ही खूप छान गाता. तर आमची एक विनंती आहे तुम्हाला आज या मंचावरून, की आमच्यासाठी तुमच्या आवडीच्या काही ओळी तुम्ही गुणगुणा.
या कॅफेमध्ये काहीही घडू शकतं. या कॅफेमध्ये आमच्याकडे पोस्ट बॉक्स आहे, आता काय व्हॉट्सअप आहे, मेसेज असतात, तरीही आमच्याकडे एक पोस्ट बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काही पत्र आलेली आहेत. मी थोडक्यात ती पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्यासाठी आहेत ती. प्रिय महेश मांजरेकर सर, मी तुमच्याबरोबर अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आलेलो आहे, पण आपल्याच नाटकांच्या तारखेआड फुबाईफू आलं तर फुबाईफूमधून याला काढून टाका असं फोन तुम्ही झी मराठीला करता. तर सर, तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? खाली लिहिलंय, तुम्हाला घाबरून भाऊ कदम. नाही असं बोललो भाऊ तुला. मला माहिती नाही सर. नाही भाऊ, कसं आहे सर, तुम्ही आयुष्यात, मी आता खूप ऍक्टर्स बघितले, पण मला वाटतं की भाऊ हा वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स आय हॅव कम अप. मी त्याला खूप आधी एक डाव भटाचामध्ये बघितलेलं, पण नंतर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. मग त्याला मी बऱ्याच माझ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं. त्याच्यातनं एक आय डोंट नो एक विचित्र क्वालिटी आहे त्या चेहऱ्यावर, एक खूप सॅडनेस आहे आणि तो कॉमेडी करतो आणि आउटस्टँडिंग. म्हणजे मला खूप, म्हणजे मी त्याला जितकं त्याचं कौतुक करणं कमी आहे, आणि त्याही पलीकडे जाऊन मला वाटतं भाऊ हा एक फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग आहे. वा वा, हे बरोबर. क्या बात भाऊ. म्हणजे मला एक जास्त का आवडतं, भाऊला तीन मुली आहेत आणि म्हटलं मुलाची तयारी म्हणत नाही, बस आय एम व्हेरी हॅपी विथ माय थ्री डॉटर, विच इज खूप प्राऊड मुमेंट आहे माझ्यासाठी, बिकॉज आय फील आय हॅव गॉट थ्री डॉटर्स. तो क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. सर, आज आपला हा कार्यक्रम घराघरात बघितला जातोय, सगळी कुटुंब आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या सोबत बसून हा कार्यक्रम बघत असतील, त्यामुळे त्यांच्याही मनात आता काही प्रश्न सुरू झाले असतील. त्यांच्या मनातले काही प्रश्न विचारतो की नॉर्मली शाळेत जाणारी मुलं असतील तर पालक सभा असते, पालक सभेत बोलवलं जातं, तर अशा पालक सभेला कधी तुम्हाला बोलवलं गेलं होतं का, किंवा त्यांचं धाडस झालं होतं का? नाही, मी अजून तरी कधी टीचरने बोलवलं नाही. ते धाडस त्यांना माहिती नाही, आणि त्यांना माहिती आहे, मीच त्यांना सांगतो जास्त अभ्यास करू नका, ते काय कंप्लेंट करतील. वा वा वा. म्हणजे मी जाऊन त्यांनी मला सांगितलं मार्क कमी पडले, तर म्हणते पडू दे पडू दे. आता ते म्हणते आता काय बोलू. नाही काय ना, प्रत्येकाला कोणी काय विचारलं तर त्यांना काहीतरी एक प्रश्न विचारायचा. हां, म्हणजे आता तू खूप शिकलायस, डॉक्टर झालायस, तर मी तुला विचारलं कुतुबुद्दीन हा भारतात कधी आला, तुला येतं का? संबंधच नाही. मग काय, मग कशाला करता तुम्ही? अगदी बरोबर. तसं टीचरला आपण प्रश्न विचारायचा. बरोबर. 17-7 जा किती विचारलं तर सांगता येत नाही, 17 नाही सांगत. हे बरोबर आहे सरांचं म्हणणं. मग ते आपण म्हणून त्यांना माहिती असतं, आपल्यावर उगाच उलटायला नको म्हणते मला बोलवत असतो. या लोकांचे काही फॅन समोर बसलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, बघूया त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहेत, विचारा. मला महेश सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर, तुमचे चित्रपट खूप चांगले असतात, डायरेक्शन चांगलं असतं, स्टोरी चांगली असते, खूप चालतात, तुमची ॲक्टिंग चांगली असते, मला खूप आवडते. म्हणजे आम्ही गावाकडे सगळी लोकं बघतो, आम्हाला खूप आनंद होतो, आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं, मला किती आनंद झाला तुम्हाला सांगू शकत नाही. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पायात जी कोल्हापुरी घातली ती कुठे घेतली? पिन मेली पिन, चार्जर छोटी पिन. वा वा वा. बघ म्हणजे भाऊ, हे तिथेपर्यंत पोहोचलेलं आहे तुमचं, पण ते चप्पल जी आहे ती मला वाटतं त्यांनी कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर असणार आहे. डोंबिवलीतनं पण म्हटली तरी चालेल. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे? मला फोटो काढायचा आहे सर, अंकुश चौधरी साहेबांबरोबर फोटो काढायचा आहे मला. एक येऊ शकतो, पटकन या सर. तुम्ही बसा सर, तुम्ही बसा सर. हे नाही ती सेपरेट सेपरेट काढू ना. रेडी? हा. वाटलंच असं का फोटो काढताय? माझे सलून आहे ना, फोटो लावायला लागत. झालं तुमचं, मिळाला फोटो? सरांबरोबर एक काढला असता तेवढं, सरांबरोबर परमिशन मिळाली असते तर एक फोटो सर आणलाय सर सोबत, तेवढा धंदा वाढतो माझा. थँक्यू. दुकान आहे माझं पानाची गादी. अंकुश चौधरी सरांना मला विचारायचं आहे का? अंकुश चौधरी तर चाचा चौधरी तुमचे कोण? च
चाचा आणि कोणाला पटकन प्रश्न विचारायचा का? हा विचारा पटकन. चला हवा येऊ द्या. हा बऱ्याच ठिकाणी बघितला जातो, परदेशातही बघितला जातो. झेकोस्लोवाकियावरून त्या बहुतेक आलेल्या आहेत. त्यांचा अर्थ सांगा त्यांना. कोणाला प्रश्न विचारायचा? ती काय म्हणती, ही जी चटई अंतरली ती तिची आहे. हे कधी संपणार आहे, तिला घेऊन जायचे. आणि कुणाला प्रश्न विचारायचा आहे का? अरे बापरे, काय काय आजारी आहेत, खूप आजारी बघा. पेशंट आजारी असताना सुद्धा कार्यक्रमाला येतात, ही फार मोठी गोष्ट आहे. ते जे सिलेंडर लावले त्याच्यात कार्बन डायऑक्साइड असतो, माहितीये का तुम्हाला? सईद मनकर हेनला आता संपेल का? हे घालू का? हे घालू. गेला गेला गेला. जिवंत होतो मी. सई, तुझ्यावरती लोक मरतात याचा प्रत्यय तुला आलेला असेल, पण असे मरतील असं कधी वाटलं होतं तुला? प्लीज असे प्रेक्षक आणून जाऊ नका. गेला गेला गेला. तर या मंचावरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या चित्रपटाचे प्रस्तुत करता नानुभाई जयसिंघानी. सर, तुमच्या एंट्रीला डॉनचं गाणं वाजलं. तर आम्हाला आमचे जे जासूस आहेत त्यांच्याकडून कळलं की तुम्ही, तुमचे आवडते कलाकार अमिताभ बच्चन आहेत आणि तुम्ही त्यांना खूप फॉलो करतात, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, बच्चन साहेब सब लोग फॉलो करते हैं और मैं उनका फैन हूँ. राइट फ्रॉम उनकी फर्स्ट फिल्म बॉम्बे टू गोवा, जिसकी मैंने शूटिंग अटेंड की थी. और उसके बाद मैं उनका फैन इसके लिए कि उनके टाइम के पंक्चुअलिटी के लिए. जब भी उनकी शूटिंग पे, जो भी उनकी मैंने शूटिंग अटेंड किया उस पर टाइम से पहले पहुंचना, इनके उनके इवेंट्स, इनके शोज जहां पे भी जाना उसके टाइम पे पहले पहुंचने का मैं उनका बड़ा फैन हूं. ओहो, जोरदार आहे. तर मला असं कळलेलं आहे की सईद आमणकर तुम्ही जरा पुढे या, एक सरप्राईज नानूभाईंना देणार आहेत की साधारण नानूभाई कसे बोलतात याची एक झलक सईद आमणकर तुम्हाला दाखवणार आहे. नानूभाई डोंट माइंड इट. नानूभाईंचे काही पेटंट शब्द आहेत ते वापरून कायम सर आमच्याशी बोलत असतात. जसं आता समजा त्यांनी म्युझिक लॉन्चसाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि कन्फर्मेशनचा एक फोन आवर्जून असतो, त्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर आहेत. सगळ्यांना फोन करतात आवर्जून कन्फर्मेशन मिळालं आहे का नाही चेक करतात. हां सॉरी, मेसेज भेजा मिळा की नाही. हां बरोबर, ओके, सी के पिच्छू. हां 9 बजे. हां 9 बजे पहुंच जाना. ओके. क्या बात, क्या बात. ज्यांनी ज्यांनी पिक्चर केले त्यांना वाटलं की पिक्चरचं काय होणार, तर दिस इज वन मॅन जो कायम पुढे येऊन त्या पिक्चरला पुश दिलेला. वा, इज अ फिनॉमिनल मॅन. म्हणजे मला त्यांनी नानूभाई जयसिंग आणि कर असं आडनाव लावलं पाहिजे असं माझं. आणि आता या मंचावरती मी जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतो या चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी दरेकर यांना. जोरदार टाळ्या.